नमस्कार, मी अजित चव्हाण. रोकठोक मध्ये आपलं स्वागत. दूध ही सर्वसामान्यांच्या गरजेची अत्यंत जीवनावश्यक वस्तू. दुधाशिवाय आपलं पानही हालत नाही. इकडे वितरकांनी कमिशन वाढवून मिळावं म्हणून आंदोलनाचं हत्यार उपसले. आता या निमित्तानं एकूणच दूध व्यवसाय बाबतीतले जे विविध प्रश्न आहेत त्या सगळ्यावरती आपण आज रोकठोक मध्ये चर्चा करणार आहोत. येतं सध्या उत्पादक शेतकरी ग्राहक आणि वितरकांच्या तोंडाला एक फेस आणत आहे. मिनरल वॉटरची एक बाटली 20 रुपयानं मिळते आणि शेतकरी उन्हात अनात पावसात जाऊन देरी दूध संघामध्ये 12 आणि 14 रुपयानं दूध घालतोय. दुधाच्या पावडरचा लाखो हजारो टन साठा पडू नये. याच दूध व्यवसायाशी संबंधित अनेक प्रश्नांचा वेध आपण घेणार आहोत रोकठोक या आमच्या कार्यक्रमामध्ये. आजचा विषय आहे दूध कोंडी. आणि या कार्यक्रमामध्ये माझ्याबरोबर सहभागी असणाऱ्या मान्यवरांची आपण सुरुवातीला ओळख करून घेऊयात. स्टुडिओत माझ्याबरोबर आहेत महानंदच्या अध्यक्षा वैशाली नागवडे. ताई स्वागत आपल्या या चर्चेमध्ये. माझ्याबरोबर प्रकाश नायकल आहेत, ते उपाध्यक्ष आहेत अखिल महाराष्ट्र दूध विक्रेत्या संघाचे. प्रकाशजी आपले खूप खूप या कार्यक्रमामध्ये स्वागत. आपल्याबरोबर डी व्ही घाणेकर आहेत, ते व्यवस्थापकीय संचालक आहेत गोकुळ दूध उत्पादक संघाचे. कोल्हापूरच्या स्टुडिओमधून ते आपल्याबरोबर आहेत. घाणेकर सर, तुमचंही खूप खूप स्वागत या चर्चेमध्ये. काही वेळातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आपल्याबरोबर असतील दिल्लीच्या स्टुडिओमधून. सर्वप्रथम प्रकाश नायकल, मी तुमच्याकडे येतो कारण आत्ता सध्या दुधाची चर्चा होण्यापाठमागचं कारण आहे तो म्हणजे वितरकांमधला असंतोष. नेमकी काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे गेले अनेक वर्षापासून समाधानकारक कमिशन मिळावं. ते देत नसल्यामुळे अलीकडच्या काही 5-6 वर्षामध्ये असं लक्षात आलेलं आहे महागाई वाढत चाललेली आहे आणि संबंधित ह्या डेऱ्या ज्या ब्रँडेड आहेत त्यांनी आपलं मात्र प्रत्येक वेळेला खर्च वाढ, शेतकऱ्यांना पैसे वाढवून द्यायचे आहेत ह्या नावाखाली दळवार करत न्यायची. आणि त्या ज्या वेळेला आम्ही लोकशाही मार्गाने प्रत्येक वेळेला जेवढे महानंदाचे चेअरमन वगैरे आत्तापर्यंत येऊन गेले प्रत्येकाला भेटून सगळं करून रीतसर मांडणी करून सगळं सविस्तर सांगूनसुद्धा आत्तापर्यंत हो नाही करत, आपले खर्च आपल्या अडचणी प्रत्येक डेऱ्याने आमच्यासमोर मांडायच्या आणि आम्हाला परत पाठवायचं, आम्ही विश्वासाने परत यायचं. परंतु कधी असा विचार केला नाही की हा किरकोळ विक्रेता तळागाळातला जो आहे, जसं शेतकरी आहे, आज शेतकरी उन्हातान्हात समजा कुठल्याही परिस्थितीमध्ये दूध काढलंच पाहिजे, त्याला दूध घातलं पाहिजे, तो पोटासाठी मरतो तसं त्याला दूध विकून देणार हा तो तळातला जो वर्ग जो आहे, आज कुठल्याही डेऱ्याने आत्तापर्यंत त्याला स्थान दिलेलं नाही, त्याची नोंदच कुठे नाही. फक्त डेअरी वितरक संपला इथेच त्यांचं चॅनेल संपतं. तो खालचा जो वर्ग जो आहे खऱ्या अर्थाने जो आज गोळा करतो पैसे दूध विकून देण्याला मदत करणार तो एक घटक आणि दूध उत्पादक शेतकरी, ह्या मधल्या फळीमधल्या लोकांनी कधी विचार केला का तळागाळातल्या लोकांचा? आता तर विचार केला तुम्ही, यांचं तर सगळं स्लॉट मागवलं तुम्ही. नायकलजी तुमचा काय नेमका अभ्यास आहे? म्हणजे अगदी जो दूध उत्पादक आहे आणि जो दूध शेवटचा घटक आहे वितरक, हे दोन्ही घटक खरंच याच्यामध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. मधल्या घटकांना शक्य आहे का दोघांनाही दिलासा देणं आणि ते देत नाही असं काही तुम्हाला वाटतं का? इतक्या वर्षातला तुमचा अभ्यास काय सांगतो वितरक म्हणून? माझा अभ्यास असा आहे गेल्या 25 वर्षातला की टक्केवारी जी कमिशन जी आहे प्रॉफिटची आम्हाला ती घटत गेली, खाली आणली आहे मागणी करून न मिळाल्यामुळे कमिशन. आता गोकुळचं उदाहरण द्यायचं म्हटलं, ज्यावेळेला गोकुळ 7.5 रुपये विक्री होती त्यावेळेला आम्हाला कमिशन त्याचं 30 पैसे मिळत होतं, त्याची टक्केवारी 4% होती. काळ बघा कुठला आहे तो, साधारणपणे 84-85 ते 86 काळ असेल तो. 7 रुपये तेव्हा 7.5 रुपये विक्रीचा दर होता, छापील किंमत त्याच्यावर, त्याच्यावर 30 पैशावरच आम्ही धंदा करत होतो. त्या काळाच्या मानाने त्या महागाईच्या मानाने आम्हाला ऍडजस्टमेंट कुठेतरी ती आम्हाला योग्य वाटत होती. आजचं जर तुम्ही जर पाहिलं छापील किंमत त्याच्यावर मिळणारं कमिशन आणि पर्सेंटेज ते एकूण सर्व पाहिलं तर खाली 2.5%च्या खाली जातं, 2.5%पर्यंत. हे कुठली पद्धत झाली? मग काय करायचं त्या विक्रेत्यांनी शेवटी? आता तुमच्या आंदोलनाची पुढची दिशा काय? आमची दिशा एवढीच आहे की महानंदाने आता आम्हाला रिस्पॉन्स दिलेला आहे काही बाबतीमध्ये, 10% कमिशन ठीक आहे, तो वाद आता काय आहे त्याच्यात मी जात नाही आहे. की आरोप होतात 2 रुपये आम्ही प्रेशर करून आम्ही डेऱ्यांना छापायला लावले असंही आमच्यावर आरोप होतात, पण आम्ही ते आता लवकरच ते क्लिअर करणार आहोत. आम्ही काय डेऱ्यांना सांगितलं नाही की 2 रुपये वाढवून आम्हाला द्या. आमची मागणी 10% छापील किमतीवर, आता वाढवले त्याच्या अगोदरच्या छापील किमतीवर. आणि आजची नाही मागणी, गेली 6 वर्ष आमची मागणी रेटून धरलेली आहे. आणि ह्या मागणीला जर कुठे तुम्ही केराची टोपली दाखवत असाल तर आम्ही करायचं काय शेवटी? अशा वेळेला किती उपाय शिरायचा आणि कसं याच्यामध्ये धंदा करायचा? आम्हालाही खर्च आहेत की आम्हाला हे वैयक्तिक आयुष्य आहे, आम्ही पण ग्राहकच आहोत की? आता अलीकडे आरोप होतात की ग्राहकांना लुटण्याचं तुम्ही चालू केलेलं, पण आम्ही पण ग्राहक आहोत,
आम्हाला मुलाबाळ आमच्या मुलाबाळ मुलींची लग्न होऊ शकतात, मुलांची लग्न आहेत, घर आहे, सगळं आहे, वाढीव आता गॅस वाढला, पेट्रोल वाढला, प्रत्येकाला तोंड ह्याच कमिशनमध्ये द्यायचं का? आम्ही डेऱ्यांनी सांगावं की त्यांनी पूर्वीच्या 25 वर्षातल्या पूर्वीच्या ह्याच्यामध्ये ते चालवतात का? कामगारांचे पगार वाढ देत आलेले आहेत, वाढेल त्याप्रमाणे खर्च वाढ आलेले आहेत, रेट वाढवत गेलेले आहेत. अगदी ठीक आहे. सविस्तर आपण तुमची बाजू जाणून घेतली. आपल्याबरोबर आता या कार्यक्रमामध्ये खासदार राजीव शेट्टी आहेत दिल्लीच्या स्टुडिओमधून. शेट्टी साहेब, तुमचं या चर्चेमध्ये स्वागत. खरं तर या वितरकांच्या निमित्तानं अनेक प्रश्न आज आपल्याला दुधाच्या बाबतीमध्ये उपस्थित करायचे आहेत. अनेक प्रश्न आहेत, तो म्हणजे या उत्पादक शेतकऱ्यापासून ते थेट वितरक, हे दोन्ही पहिला आणि थेट अगदी शेवटचा घटक. मग काय नेमकं कारखान्यांना परवडत नाही? आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये झालेले बदल या दुग्ध व्यवसायाला मारक ठरतायत का? लाखो टनचा साठा आपल्याकडे दूध पावडरचा पडून आहे, त्याच्यावरती देखील आपल्याला बोलायचं आहे. आपण डी व्ही घाणेकरांकडे जाऊयात. घाणेकर, गोकुळच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर गोकुळचा दर जो आहे तो न काहीसा समाधानकारक आहे, पण अनेक असे दूध उत्पादक संघ आहेत की ज्यांचा फार कमी, अगदी कमी दर आज शेतकऱ्याला मिळतोय. इतका कसा संकटात आला हा दुधाचा व्यवसाय, ज्या व्यवसायामुळं कधी काळी शेतकरी अगदी भरभराटीला येऊ पाहत होता, आणि आजही दूध व्यवसाय हा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरामधली निकडीची गरज आहे, घर खर्च चालतो शेतकऱ्याचा त्याच्यावरती. काय नेमकं तुमचं गणित आहे, तुमचा अनुभव काय सांगतो? हे बघा की दुग्ध व्यवसाय जो आहे तो सहकारी क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र अशा प्रकारे दुग्ध व्यवसाय हा चालत असतो. तर 100 लिटर दुधाचं जर आपण हिशोब केला तर त्यापैकी जवळजवळ 70% जे दूध आहे ते सायकलवाले किंवा छुटपुट व्यापारी जे आहेत त्यांच्या माध्यमातून दूध विक्री होत असते, आणि बाकी जे 30% दूध राहतं त्या 30%पैकी सर्वसाधारणपणे 15-15% अशी विभागणी भारतीय व्यवस्थेत होते. परंतु महाराष्ट्र पातळीवर 1991 नंतर असं झालेलं आहे की जवळजवळ 60% दुग्ध व्यवसाय हा प्रायव्हेट डेअऱ्यांच्या हातात गेलेला आहे आणि 40% दुग्ध व्यवसाय हा सहकारी क्षेत्रात किंवा थोड्याफार फरकाने शासनाच्या ताब्यात आहे. आता त्यामुळे ज्या वेळेला दुग्ध व्यवसायावर संकट येतं, जसं की आत्ताचं सध्याचं आलेलं जवळजवळ 2.5 लाख टन पावडर देशभर पडून आहे आणि आंतरराष्ट्रीय दुधाचे पावडरचे रेट जे आहेत ते कोसळलेले आहेत, मग अशा परिस्थितीमध्ये हे जे 60% डेअऱ्या आहेत, विशेष करून जे पदार्थ बनवणाऱ्या डेअऱ्या आहेत, दुधाची पावडर करणारी आहेत, तर त्यांना तो धंदा करणं जवळजवळ अशक्य झालेलं आहे. म्हणजे काही डेऱ्यांनी तर आपलं दूध घेण्याचंसुद्धा बंद केलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये हे दूध जे आहे हे डेऱ्यांनी बंद केल्यानंतर ह्या दुधाला दुसरीकडे जागा कुठे? मग एक तर ते कोऑपरेटिव्हकडे येणार, गव्हर्नमेंट डेऱ्यांकडे येणार, किंवा मग मार्केटमध्ये येणार, आणि त्यामुळे मग ह्या प्रायव्हेट डेऱ्या आता भरमसाठ कमिशन देऊन मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये आपली दूध विक्री वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि त्याच्याचमधनं मग हा मुंबईतला सध्याचा दूध विक्रीचा प्रश्न जो आहे तो उद्भवलेला आहे. आता गोकुळचं म्हणायचं झालं तर गोकुळ शेतकऱ्याला 24.5 रुपये दर देते, म्हणजे आजच शासनाने अध्यादेश काढण्याची घोषणा केलेली आहे. इनफॅक्ट अध्यादेश शासनाचा ऑलरेडी आहे, तसा अस्तित्वात आहे, त्याप्रमाणे 20 रुपये दर शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे. पण ह्या प्रायव्हेट डेअऱ्या ज्या आहेत कोणी 16 देतो, कोणी 17 देतो, त्यामुळे शासनाने पुन्हा एक प्रकारची घोषणा केलेली की तुम्हाला कमीत कमी 20 रुपये दर द्यावा लागेल, पण ह्या डेऱ्या देत नाहीत, आणि त्याच्यामुळे गोकुळसारख्या डेऱ्या ज्या जास्त दर देतात त्यांचं जर इतरांनी उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांना पुष्कळसं ज्याला आनंद पद्धतीने काम म्हणतो तसं करावं लागेल. शेतकऱ्यांच्या डेऱ्या गावोगावी शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था स्थापन कराव्या लागतील, किंवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून डायरेक्ट दूध घेऊन, म्हणजे मधले जे दलाल असतात त्यांच्यामार्फत दूध न घेता शेतकऱ्यांच्या माध्यमातून दूध घ्यायचं, त्याची फॅट काढायची, फॅटप्रमाणे दर द्यायचा, SNF प्रमाणे दर द्यायचा, म्हणजे मग शेतकऱ्याला न्याय मिळतो आणि मग ते खऱ्या अर्थाने चांगल्या क्वालिटीचं दूध देतात आणि मग शेतकऱ्याला दुधाला दर पण चांगला मिळतो. तो गोकुळनी देऊन आणखी काही इतर बारीक मुद्द्यांवरती मला तुमच्याकडे यायचं आहे घाणेकर साहेब, पण आता वैशलताई मी तुमच्याकडे येतो. महानंदाच्या अध्यक्ष, महानंदाच्या चेअरमन तुम्ही काम करताय, तुम्ही स्वतः शेतकरी आहात, तुम्ही देखील दूध उत्पादक आहात, या दोन्ही भूमिका तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहिल्या आहेत, त्यांची तुलना तुम्ही करू शकतात. काय नेमक्या आडी अडचणी आहेत डेअरीजना कमिशन असेल किंवा शेतकऱ्याला भाव देण्यामध्ये, काय नेमक्या आडी अडचणी आहेत? घाणेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण जर विचार केला तर जवळजवळ 70% व्यवसाय हा खाजगीकरणाकडे वळाला आहे आणि फक्त राज्यातला 30% व्यवसाय हा कॉपरेटिव्हकडे आहे. आणि जेव्हा नियमावली होते सरकारची तेव्हा खाजगीकरणाला वेगळा नियमावली असते आणि
कॉपरेटिव्हला वेगळ्या नियमावली असतात. आता खरेदी दर जो आहे, घाणेकर साहेबांनी उल्लेख केला त्याचा, की पूर्वीचाच अध्यादेश आहे की आम्ही 20 रुपये शेतकऱ्याला द्यायला पाहिजे. किंबहुना माझं तर शेतकरी म्हणून म्हणणं असं आहे की शेतकऱ्याला 20 रुपयात सुद्धा दूध देणं परवडत नाही, त्याला 23-24 रुपये हा दर मिळायलाच पाहिजे. परंतु जी सिस्टम आपल्याकडे आहे खाजगी आणि कॉपरेटिव्ह, आणि खाजगी वेळोवेळी त्यांची धोरणं बदलू शकतात कारण ते फक्त कमर्शियल बेसिसवर काम करतात, परंतु कॉपरेटिव्ह सेक्टरला फक्त कमर्शियल बेसिसवर आणि फक्त आर्थिक व्यवहार विचार करून चालत नाही, तर त्या शेतकऱ्याला त्या त्या गरजेप्रमाणे मदत देणं गरजेचं होतं. दुष्काळ असेल तर आमचे संघ मदत करतात, त्यांना अडी अडचणी असतील तर टेक्निकली त्यांना मदत करतात. थोडक्यात असं सांगायचं की रोपं किंवा सगळी पेरणी कॉपरेटिव्ह संघांनी केली आणि आता त्याचे हार्वेस्टिंग हे खाजगी करण करत आहे. आणि म्हणजे दुधाचा व्यवसाय असेल, मग शासन असेल किंवा कॉपरेटिव्ह असेल, यांनी हा रुजवला, ह्या महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं त्यांनी रुजवला. परंतु गाई म्हशी घेण्यापासून तर दूध उत्पादन निघण्यापर्यंत आता खाजगीचे लोक त्याचा स्वाद घेतात. पेरलं कोणी आणि फळ दुसरं कोणतरी खातोय. आता आपण महत्वाच्या एका प्रतिक्रियेकडे जाऊयात. राजू शेट्टी आपल्या बरोबर दिल्लीच्या स्टुडिओमधून जोडले गेलेले आहेत. खासदार राजू शेट्टी, मागचं सरकार असताना देखील दुधाचा ऊसाचा संघर्ष तुम्ही शेतकऱ्याकरता रस्त्यावर उतरून केला, आता जे सरकार यावं म्हणून तुम्ही रस्त्यावरती भांडलात ते सरकार आलेलं आहे, सुटेल का प्रश्न हा? याच्या मुळाशी नेमकं काय आहे राजू शेट्टी? तुम्ही देखील दूध संघ चालवून बघितलाय, तुमचा अनुभव काय होता? काय नेमकी गोम आहे अशा या व्यवसायामध्ये की हा शेतकऱ्याचा खूप महत्वाचा व्यवसाय, जोडधंदा परवडत नाही आता? निश्चितच परवडत नाही आहे. केंद्रीय कृषी मंत्र्यांना मी सांगितलेलं होतं, त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जवळपास 150 ते 160 रुपये SMP दर होता, आणि त्या काळामध्ये जर सबसिडी देऊन आपली आता जर देशातला जो स्टॉक आहे तो जर निर्यात केला असता तर आज जे काही आपल्या समोर संकट आलंय ते कदाचित आलं नसतं. मी त्या विनंती केली की पूर्वीच्या पुन्हा चालू करा आणि हा देशातला स्टॉक संपूया, कारण भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतले सुद्धा SMP खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरं तर कृषी मंत्र्यांनी हा विषय समजून क्षेत्रातल्या सहकारी क्षेत्रातल्या दूध संस्था जे काही पावडरचं निर्मिती करतात त्या संदर्भातली आणि एकूणच विषय समजावून न घेता त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठे भाव खाली यायला लागले आणि आज हा सगळ्यांना बोजा तयार झालेला आहे. आता परिस्थिती अशी आहे की सगळेच्या सगळे दूध काही खाण्यासाठी वापरलं जात नाही. जागतिक बाजारातले दर पडल्यामुळे आमची निर्यात पूर्णपणे थांबलेली आहे. आज ह्या क्षणाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये देशांतर्गत बाजारपेठेपेक्षा 45 रुपयाचा दर कमी आहे आणि मग निर्यात होण्याच्या ऐवजी आयातच होण्याची शक्यता जास्त निर्माण झालेली आहे. मग अशा वेळी सरकारनं हस्तक्षेप करायला पाहिजे. ज्यावेळी भाव वाढतात त्यावेळी सरकार हस्तक्षेप करतं, भाव नियंत्रित करतं. मग ज्यावेळी भाव पडतात त्यावेळी थोडस इन्सेंटिव्ह देऊन या धंद्याला मदत करायला पाहिजे, पण ते केलेलं नाही. अनेक खाजगी असतील किंवा सरकारी असतील काही प्रमाणामध्ये पॅकिंगचं दूध आपलं मार्केटमध्ये विकत असतात, पण उरलेलं दूध ते कन्वर्जन करत असतात. मग कुणी बटर करत असेल, कुणी चीज करत असेल, कुणी पनीर करत असेल, कुणी मिल्क पावडर करत असेल, परंतु या सगळ्या उपदार्थांच्या कन्वर्जनचे भावाचे पडल्यामुळे त्याच्यावर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिणाम झाल्यामुळे एकंदरीत ग्राहक जो खाण्यासाठी दूध वापरतो त्याचे भाव जरी स्थिर असले तर इतर भाव पडलेले आहेत, त्याचा एकूणच अर्थकारणावर विपरीत परिणाम झालेला आहे. आणि हे होत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे, या धंद्यामध्ये एक उंचीच परिस्थिती अशी आहे की ज्याच्या गोट्यामध्ये दूध तयार होत तो आज दुखी आहे, जो दूध विकत घेतो तो आज दुखी आहे, आणि जो बिचारा सायकलवर
अगदी खरं आहे शेट्टी साहेब. मला आता पुढच्या भागामध्ये याच मुद्द्याकडे वळायचंय. तुमची खूप सविस्तर प्रतिक्रिया, अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया आपण जाणून घेतली. नेमकं या दुधामधलं लोणी कोण खातंय हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण दूध तयार करणारा, दूध उत्पादकही दुःखी आहे, दूध विकत घेणाराही दुःखी आहे, वितरण करणाराही दुःखी आहे. हे लोणी खाताय कोण आणि आज सरकारची जी भूमिका आहे ती भूमिका या सगळ्यामध्ये बदलली पाहिजे असं राजू शेट्टी म्हणतात. राजू शेट्टी, तुम्ही यासाठी भांडणार का हाही एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. आणि वैशाली नाट्या दुधाच्या निमित्तानं दिसते आपल्याला, त्यावरही आपण बोलूयात रोकठोकमध्ये. एक छोटासा ब्रेक घेतो लगेचच. पण दूध कोंडीवरती आपण बोलतोय. खासदार राजू शेट्टी, मी तुमच्याकडे येतो पुन्हा एकदा. तुम्ही या सरकारला या सगळ्या मुद्द्यांवरती जाब विचारणार का? जे सरकार निवडून आणण्याकरता तुम्ही जीवाचं रान केलं, महाराष्ट्राच्या जनतेला सतत आवाहन केलं, शेतकरी ज्याचा तुमच्यावर विश्वास आहे, सर्वसामान्य लोकांनी मतदान केलं, पण आता पुन्हा तुम्हाला आंदोलनाची भाषा करायला लागते या मुद्द्यावरती. हा तर खूप जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. काय भूमिका असेल तुमची? निश्चितच, कारण आता राज्य आणि केंद्र सरकारनं मदत केल्याशिवाय हा धंदा आता स्थिरस्थावर होऊ शकत नाही. एका बाजूला आपण दुसऱ्या शेतकऱ्यांची भाषा करतो, दुधाचं उत्पादन वाढलं पाहिजे. कारण आजही देशामध्ये जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला पर दररोजी 285 मिलिटर एवढ्या दुधाची आवश्यकता असते, तरी सुद्धा निम्म्यापेक्षा जास्त जनता ही दुधापासून वंचित आहे, ही वस्तू आहे. आणि का वंचित आहे तर आज जो काही बाजारातला दुधाचा भाव आहे तो त्या लोकांना परवडत नाही, आणि म्हणून ते म्हणजे त्यांची क्रयशक्ती नाही. हे चित्र एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला जो दूध उत्पादक आहे त्याला सुद्धा दुधाचं उत्पादन परवडत नाही. कारण सातत्यानं त्याचा उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे. खरं तर याच्यामध्ये शेणामुतामध्ये हात घालून ज्या आमच्या आया बहिणी दुधाचं उत्पादन घेतात त्यांच्या हातात काय पडतं, तर त्यांच्या हातात शेणाशिवाय काही राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूला दूध विकत घेणारा ग्राहक आहे, त्याची क्रयशक्ती कमी होत चाललेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये दुधावर प्रक्रिया खर्च 5-5.5 रुपये वगळता बाकीचे जे काही खर्च आहेत त्याच्यामध्ये कशी कपात करता येईल, ती कमी करण्यासाठी मग राज्य सरकारला काही मदत करता येईल का, काय पायाभूत सुविधा उपलब्ध करून देता येतील का, याच्या बाबतीत विचार करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये ज्या काही अनेक कड्या आहेत त्या कड्या सुद्धा कमी केल्या पाहिजेत. खरं तर दूध वाटप करणारा इथपर्यंत एक ठीक आहे, परंतु डिस्ट्रीब्युटर, सब डिस्ट्रीब्युटर यांचे कमिशन हे एका बाजूला आहे, आणि दुसऱ्या बाजूला गावात दूध गोळा करणारा एकटा, कलेक्शन करणारा दुसरा, सेंटरवाले तिसरे, ह्या खाली दूध संकलनामध्ये सुद्धा 2-3 कड्या आहेत. आणि याच्यामध्ये हा सगळा पैसा मुरत जातो. आणि याच्याशिवाय एक मोठा वर्ग आहे तो सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय घातक आहे, तो म्हणजे दूध भेसळ करणाऱ्या माफियांचा. आज वेगवेगळ्या राज्यामध्ये जर का भेसळीचं प्रमाण बघितलं तर ते 15%-27% आहे, सरासरी 20% दूध. राजू शेट्टी, आपण या सगळ्या विषयावरती बोलणार आहोतच. आता आपल्याबरोबर सध्या राज्यमंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री, दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे स्वतः आहेत. खडसे साहेब, आत्ता आमच्याबरोबर इथे दूध विक्रेत्यांचे प्रतिनिधी आहेत. प्रकाश नायकल आहेत, वैशाली नागवडे आहेत, राजू शेट्टी आहेत, डी व्ही गाणेकर आहेत, व्यवस्थापकीय संचालक गोकुळचे. हा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे सर्वसामान्य लोकांच्या. जो शेतकरी दूध उत्पादक आहे त्यालाही काही मिळत नाही, ज्याच्या हातात दूध पडतं त्यालाही ते इतकं महाग पडतं, मधलं हे सगळं लोणी खातं कोण, नेमकं हे सगळं काय गोडबंगाल आहे, हे सर्वसामान्यांना जाणून घ्यायचं आहे. आणि राज्य सरकारकडून अपेक्षा आहेत, धोरणं जी आहेत त्याच्या बाबतीमध्ये आपण काय म्हणाल, कशी धोरणं आता राज्य सरकार ठेवणार आहे? आज दुपारी दूध उत्पादक संस्थांची, आपल्या प्रतिनिधींची आणि काही सहकारी संस्थांची, गोकुळ वगैरे अशांची एक बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये शासनाचेही प्रतिनिधी होते, महानंदाही त्याच्यामध्ये उपस्थित होत्या ह्याच्यात. आणि यामध्ये मी हाच प्रस्ताव मांडला की तुम्ही म्हणता, संस्था म्हणतो की आम्हाला दुधाला भाव मिळत नाही किंवा शेतकऱ्यांना दुधाला भाव देता येत नाही. शेतकऱ्यांना दुधाचा भाव 16-15 रुपये पासून तर 18-20 रुपये पर्यंत देतात काही ठिकाणी. आणि काही ठिकाणी संस्था ज्या आलेल्या आहेत पुढे,
गोकुळ वगैरे सारख्या त्या बऱ्यापैकी भाव देतात 24 रुपयापर्यंत देतात. मग आता तुम्ही 16 रुपये लिटरनं दूध घ्यायचं शेतकऱ्याकडनं, बाजारामध्ये विकताना पैकी मुंबईला पहिलं तर 40 रुपये लिटर आहे. अगदी खरं. म्हणजे तुम्ही 16 ने घ्यायचं, ग्राहकाला 40 रुपये द्यायचं, मग हा मधला एवढा खर्च आहे का मधला एवढा नफा आहे तुमचा? ज्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांच्या नावानं तुम्ही पैसे मागतात वाढवून, त्यावेळेस ग्राहकाचे कमी केले पाहिजे. दुधाला जर तुम्ही भाव कमी केला, 40 रुपयाचा भाव जर तुम्ही 35 रुपयापर्यंत आणला तर दुधाचा खप वाढेल आणि इकडची दुधाची टंचाई कमी होईल. मग मधला मार्ग का नकोय म्हणून आज मिटिंग मध्ये आम्ही ठरवलं की या राज्यामधला थेंबन थेंब दुधाचा आम्ही भाव आपलं दूध खरेदी करायचं सहकारी संस्थांकडे आलेलो जे आज येत आहे आणि त्याच्या माध्यमातून त्याला 20 रुपयापर्यंत 20 रुपयाने त्याने भाव शेतकऱ्याला द्यायचा आणि ग्राहकासाठी जो विकतोय त्यालाही काही भाव त्याने कमी करून द्यावा. हा एक मार्ग. दुसरं, या संदर्भामध्ये काही नुकसान होत असेल तर सरकार अनुदान द्यायचे किंवा तर सोसायची तयारी आज आम्ही दाखवली. परंतु मधला जो आहे मला कधीच पटलं नाही की 16 रुपयावरून तुम्ही 40 रुपये भावाने विकता, हा 24 रुपये खर्च येतो एका लिटर मागे हे माझ्या बुद्धीला न पटणार आहे. आणि त्यावर या का यांनी हे सांगितलं पाहिजे ग्राहकांना किंवा सरकारला की आमचं ओव्हरहेड एवढे तर खर्च कमी करा तुम्ही, असा माझा त्याचा आग्रह आहे. मग त्यांना ह्या बंद घातला आणि उद्यापासून आम्ही म्हटलंय की 20 रुपये लिटरने भाव सहकारी संस्थांनी ते दिले पाहिजे. जर कोणी त्या संदर्भामध्ये शेतकऱ्याला कमी भाव देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू. बेसरीच्या संदर्भामध्ये स्पष्ट सूचना मी दिल्या, गिरीश बापटांना बोलवलं होतं. उद्यापासून म्हटलं सर्व राज्यभरामध्ये सहकारातले अधिकारी, आमच्या एफडीएचे अधिकारी, तिघ अधिकारी एकत्र टीम करून ज्या ठिकाणी भेसळ होत असेल त्या ठिकाणी त्याच्यावर धाडी घालून कठोर कारवाई करू, फौजदारी करू, एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट खाली गुन्हे दाखल करू किंवा क्रिमिनल ऍक्शन घ्यायला मागे पुढे सरकार पाहणार नाही. परंतु यांना गुन्हे दाखल केल्याशिवाय भेसळ थांबणार नाही आणि ही उपाययोजना आम्हाला करावी लागेल. दुधाचे पावडर तयार करण्यासाठी जे काही नुकसान आज येत आहे आम्हाला ते आम्ही सहन करायला तयार झालेलं आहे. एकंदरीत हे सगळं चित्र पाहत असताना त्याचा सर्वांनीच सहकार्य केल्याशिवाय तो प्रश्न मार्गी लागणार नाही असं आजचं चित्र आहे. असं चित्र. एकूण जो मधले जे पैसे आहेत लिटर मागे 24 रुपये, वैशाली नागवडे, हे लोणी खातं कोण? हा प्रश्न खडसे साहेब देखील विचारत आहेत, तो देखील सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे. इतके पैसे लागतात का? सर, असं आहे की खडसे साहेबांनी सांगितलं ते बरोबर आहे की सगळ्यांच्या सहकार्याने हा प्रश्न मिटणार आहे. कारण मग शेतकऱ्यापासून ग्राहकापर्यंत दूध येईपर्यंत अनेक गोष्टी आहेत. सहकारी दूध कलेक्ट करताना आणि खासगी दूध कलेक्ट करताना वेगवेगळे नियम लावले जातात. त्याच्यामुळे सहकारात दूध कलेक्शन करताना, म्हणजे आता उदाहरणातच द्यायचं तर सहकाराचा आणि खासगीकरणाचा, काही राज्य अशी आहेत की तर 1% सुद्धा खासगीकरण नाही आहे आणि एका गावात 1 सोसायटी आहे. तर आपल्या राज्यात 1 गावात 10 सोसायट्या आहेत. त्याच्यामुळे आमचे ओव्हरहेड्स सहकाराचे ऑटोमॅटिकली वाढले जातात. जेव्हा एका गावात 10 सोसायट्या दूध कलेक्ट करतात तेव्हा त्या 10 सोसायट्या वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करतात आणि शिवाय खासगीकरण आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात 1 village 1 society, 1 district 1 union आणि 1 federation असं गुजरात सारखी पॉलिसी व्हायला पाहिजे. किंबहुना ही मागणी आणि सगळी महाराष्ट्राची जनता तुम्हाला ऐकते. मी राजीव शेट्टींकडे जाणार आहे. खडसे साहेब ऐकतायत, ते ऑथॉरिटी आहेत. काय काय सांग, काय मागणी कराल जनतेच्या साक्षीने त्यांना की काय नेमकं केलं पाहिजे सरकार? सर, ही सिस्टम बदलायची गरज आहे. कारण आपण जेव्हा कम्पॅरिझन करतो, म्हणजे बऱ्याचदा आम्हाला असं ऐकायला मिळतं की बाबा अमूल पुढे आणि महानंद मागे. पण आपण राज्याची जेव्हा धोरणं ठरवतो, मी सातत्यानं मागणी करते मागचं सरकार असताना, आणि माझं स्वतःचं असं मत आहे की कुठलीही संस्था ही कुठल्याही पक्षाची नसते. किंबहुना शेतकऱ्याचं हित जोपासण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन शेतकरी हा सभासद आहे हे धोरण ठरवून आम्ही सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे. एक व्यापक व्यासपीठ घ्यायला पाहिजे आणि कुठलीही गोष्ट भांडणानी सुटणार नाही. तोडजोडी ह्या दोन्ही बाजूनी व्हायला पाहिजे. दोन्ही बाजूनी मागे दोन गोष्टी येण्याची आमची पण तयारी आहे. किंबहुना सरकारनी पण तशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे आणि त्याचं स्वागतही आम्ही केलेलं आहे. परंतु ह्यासाठी आदरणीय पवारसाहेबांनी पण अनेकदा त्यांच्या भाषेत उद्गार काढले की अमूल सारखं महाराष्ट्रात एक ब्रँड करा. आणि ती भूमिका जर खऱ्या अर्थानं सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन किंवा सगळ्या दूध संघांनी एकत्र येऊन घेतली तर महाराष्ट्रात एक वेगळं धोरण राबवलं तर नक्कीच एक चांगला मार्ग निघेल असं मला वाटतं. खासदार राजू शेट्टी, मधलं लोणी खातं कोण हा जो प्रश्न आपण उपस्थित केला होता अशी खडसे साहेबांचाही तोच प्रश्न आहे आणि सगळ्यांना सर्वसामान्यांना तोच प्रश्न पडतो की अरे इतके पैसे लागतात का खरंच?
तुम्ही मगाशी म्हटलं की सरकारनं धोरणं राबवण्याची गरज आहे, काय काय नेमक्या अपेक्षा आहेत तुमच्याकडून? अगदी फौजदारी कारवाई करू असंही म्हणतात एकनाथ खडसे, काय तुमचं नेमकं म्हणणं आहे, काय केलं पाहिजे आता? याच्यामध्ये जे दूध भेसळ दुधामध्ये भेसळ करणार आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, म्हणजे जवळपास 17-18 टक्के दूध आपोआपच कमी होईल आणि त्यांच्यावर कारवाई अशासाठी होत नाही, कारण या सगळ्या भेसळखोरांना राजकीय आश्रय आहे. सरकार कुणाचंही असो, जे सरकार सत्तेमध्ये असतात त्यांच्याशी लांबून चालू करून आपला धंदा कसा करावा हे त्यांना चांगलं करतं. आणि दुधाच्या नावाखाली अक्षरशः हे लोक 20 ग्राहकांच्या पर्यंत आणि मुलाबाळांच्या पर्यंत पोहोचवतात, याला याचा आम्हाला सात्विक संताप येतो. आणि प्रामाणिकपणानं धंदा करणारे दुधाचे व्यवसाय करणाऱ्यांना स्पर्धेमध्ये ऐकत नाहीत. दुसरी गोष्ट वैशालीताईने आता जे सांगितलं की हा विचार सुचायला त्यांना फार उशीर झाला. महानंद ही राज्याची शिखर संस्था आहे, याची आज जी अवस्था झाली ती कुणी निर्माण केली, कशामुळे झाली? आज एकेकाळी महानंदचं दुधाचं संकलन किती होतं, आज किती आहे आणि आज त्याचं वितरण किती आहे? का ग्राहक महानंदपासून बाजूला जात आहेत? एका बाजूला अमूलचं आक्रमण आमच्यावर होतंय असं आम्ही गळे काढायचे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही आमचा कारभार दुरुस्त करायचा नाही, राजकीय स्वार्थासाठी प्रचंड नोकरवर्ती करायची, खरेदीमध्ये भ्रष्टाचार करायचा, कमी प्रतीचं दूध घ्यायचं, वशिलेच्या लोकांचा कमी प्रतीचं निकृष्ट दूध असलं तरी स्वीकारायचं, त्यामुळे एकूणच दुधाच्या गुणवत्तेवर परिणाम होणार, अशा सगळ्या गोष्टी या महानंदमध्ये झाल्यामुळं आज महानंद दुबळं झालं आणि महानंद दुबळं झाल्यामुळं आज संपूर्ण महाराष्ट्रातला सहकारातला जे काही दुधाचा व्यवसाय हा मोडकळीस निघाला. एकतर एका बाजूला मक्तेदारी निर्माण केल्यानंतर त्याचं राजकारण आणून चालत नाही, परंतु या लोकांनी राजकारण असं आणलं की जिसकी हात में लाठी उसकी बैस, या नायानं ज्याच्या ताब्यामध्ये सहकारी संस्था त्यानं वाटेल तसे निर्णय घ्यायचे आणि मग आपले जे राजकीय विरोधक आहेत त्यांचं दूध स्वीकारायचं नाही, स्वीकारलं तर ते वासावर घालवायचं, त्याचं पॅट मारायचं, अशा भानगडी केल्यामुळं मग लोकांनी पर्याय निवडले. तसं आहे का? त्यामुळे आपण विचारूया आणि म्हणून वैशाली नागोडेंना आपण तसं विचारूया की असा खरंच महानंदाचा कारभार झाला का? आपल्याबरोबर एकनाथ खडसे आहेत, राज्याचे दुग्ध विकास मंत्री. खडसे साहेब, आता ज्या सगळ्या तुमचे सहकारी राजू शेट्टींनी ज्या मागण्या मांडल्या, तुम्ही सांगितलं की कडक कारवाई करू, राज्याच्या जनतेला आपण काय आश्वासन द्याल? या दूध कोंडीतून कशी सुटका होईल किंवा दूध कोंडी कशी होणार नाही, कशा पद्धतीनं कडक पावलं उचलतील? तुम्ही असाल, गिरीश बापट असाल, आता नेमकी काय पावलं उचलली जातील कडक, जाता जाता काय सांगाल आपण? मगाशी मी सांगितलं की दूध भेसळीच्या विरुद्ध आम्ही अत्यंत कठोर पावलं आधी उतरले आहेत, यापुढे ते आणखी कडक करण्याचा आमचा प्रयत्न राहील. मग त्यात कितीही मोठी संस्था असो, कितीही मोठा व्यक्ती असो, ते या ठिकाणी जर दोषी ठरले तर कारवाई झालीच पाहिजे आणि ते आम्ही करणार. कारण हे एक विष आहे लोकांपर्यंत, तुम्ही अशा रीतीने विषारी दूध देणं, भेसळीयुक्त देणं, मी तो याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असा कठोर कायदा केला पाहिजे. मी करणार, आम्ही कायद्यामध्ये दुरुस्ती करून सांगितलं की मी अध्यादेश काढेल, मुख्यमंत्री आता नाही आहेत, उद्या आल्यानंतर मी चर्चा करेल. परंतु या एक गोष्ट ही आहे. दुसरी असं आहे की क्वालिटी दूध मिळायला पाहिजे अपेक्षा आहे ग्राहकाची. त्याचं म्हणणं आहे की तुम्ही रुपया लिटरचा जास्त घेतला तरी चालेल, परंतु मला शुद्ध आणि चांगलं दूध द्या. आणि त्या संदर्भामध्ये हे महत्वाचं आहे क्वालिटी कंट्रोल तपासणं. तिसरं, उत्पादनाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना उत्पादनासाठी जे लागणारा खर्च आहे, ओव्हरहेड आहे, तसं म्हणतात आमचा खर्च वाढतो, मग कधी पशुखाद्याची किमती असतील, अन्य विषय असतील, तर शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील आणि ग्राहकांपर्यंत कमीत कमी खर्चामध्ये, म्हणजे कमी तो खर्च उणे जाता ग्राहकांना कमीत कमी दरामध्ये दूध उपलब्ध झालं पाहिजे हाही आमचा प्रयत्न राहणार आहे. यापुढे अवास्तव भाव कुणाला घेता येणार नाही याची काळजी निश्चित आम्ही घेऊ आणि त्या दृष्टीनं पावलं उचलू. आता ज्या संस्थांनी महानंदाच्या संदर्भात सांगितलं राजू शेट्टींनी, या ठिकाणी महानंदाच्या संदर्भात आम्ही आल्यानंतर, मी आल्यानंतर मी तातडीनं नोटीस बजावली, त्यांचा खुलासा मागवला. आजही 78 प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाकीचे उर्वरित प्रक्रिया 83-88 पर्यंत आम्ही जाणार. शेवटी समोरच्याचं म्हणणं ऐकल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही, परंतु संस्थेच्या दृष्टिकोनातनं जे काही कार्यवाही करणं शक्य आहे ते आपण करून राहिलेलो आहे. अन्य संस्था जरी याच्यामध्ये असल्या तरी आम्ही ते करणार आहोत.
गोकुळ असेल अन्य असेल चांगलं काम करतात, परंतु यांनी जरी अशा स्वरूपाचं आलं आपल्याला निदर्शनाचं तर त्यांनी कडक समज देणं आणि त्याच्या विरुद्ध कारवाई करणं जर भाग पडलं तर आम्ही ते करणार. कडसे साहेब धन्यवाद. पण जातो आता एक छोटासा प्रश्न तुम्हाला असा विचारावा असं वाटतो की तुमच्या राजकीय विरोधकांकडून असा आरोप केला जातोय की सहकारी संस्था दुग्ध व्यवसायामधल्या तुमच्या पक्षाच्या ताब्यात नाही आहेत म्हणून थोडीशी कडक भूमिका आहे, काय 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 याच्यावरती उत्तर आहे आपलं? पक्षाच्या ताब्यात नाही असं नाही, ग्रामीण भागामध्ये मी स्वतः दूध डेअरीचा चेअरमन होतो आणि आज या क्षणाला माझी बायको 15 वर्षापासून दूध डेअरीचे चेअरमन आहे माझ्या गावातल्या. म्हणजे आम्ही स्वतःच दूध डेअरीचे चेअरमन आहोत, सभासद आहोत, त्यामुळे आमच्या ताब्यात आहे असं नाही. हेतू एवढाच आहे की संस्था कुणाच्या ताब्यात आहे काय ताब्यात आहे पेक्षा त्या सभासदांच्या संस्था आहे त्यांचं हित ज्या संस्था पाहिजे त्यांना त्रास होणार नाही. आता चांगल्या संस्था ज्या आम्ही नाव घेतो आहे की ह्या संस्था बऱ्यापैकी त्यांनी काम केलेलं आहे. छोटे सहकारामध्ये संस्था उभ्या करत असताना अत्यंत मेहनत लागते, कष्ट लागते आणि थोड्या आपल्या कारणामुळे एखादी संस्था ढासळवणं किंवा ते खाली बसवणं हे बुद्धीला पटत नाही. पण त्यांचा खुलासा ऐकून घेतला पाहिजे, त्यांनाही जर असं स्थिती असेल तर संधी दिली पाहिजे आणि वारंवार संधी देऊन जर ऐकत नसेल तर कठोर शिक्षाही झाली पाहिजे. अगदी खरं. कडसाहेब धन्यवाद. आपण रोकटोकच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी थेट संवाद साधलात. मला एक ब्रेक घ्यायचा, ब्रेक नंतर डी व्ही घाणेकर व्यवस्थापकीय संचालक गोकुळ मी आपल्याकडे येणार आहे की आत्ता आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आणि वैशाली नागवडे यांच्या बाबतीत आपण त्यांच्याकडेही जाऊया की ज्या एकूण महानंदाच्या बाबतीमध्ये राजू शेट्टींनी आरोप केले आपण त्याचे उत्तर घेऊयात. एक छोटासा ब्रेक रोकटोकमध्ये लगेचच परततोय. रोकटोकमध्ये पुन्हा एकदा स्वागत आपलं. दूध कोंडीवर आपण चर्चा करतोय. डी व्ही घाणेकर व्यवस्थापकीय संचालक गोकुळचे आहेत आपल्याबरोबर, त्यांच्याकडे आपण जाऊयात. घाणेकर साहेब, याच्यातून काय चांगला पर्याय चांगला निघू शकतो ते तुम्ही सांगा. कारण कसं आहे की आता जे डिस्ट्रीब्युटर आहेत त्या डिस्ट्रीब्युटरना त्यांच्या बरोबर काम करणारे त्यांचे जे सहकारी आहेत जे किरकोळ विक्रेते आहेत त्यांचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागतोय आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही कष्ट करतो, आम्हाला एक ओळख मिळाली पाहिजे, आम्हाला आमच्या कष्टाचा दाम मिळाला पाहिजे आणि आता वितरक म्हणतात की त्यांच्या उद्रेकाकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. मग दूध संघ असतील तुमच्यासारखे त्यांच्याकडे या सगळ्यासाठी काय नेमकी उपाययोजना आहे, काय उत्तर आहे? असं बघा की हा जो दुग्ध व्यवसाय आहे हा खेड्यापासून सुरू होऊन शहरातल्या ग्राहकापर्यंत दूध देईपर्यंत हा विस्तारलेला आहे आणि आधुनिक जगामध्ये ज्याला आपण कोल्ड चेन म्हणतो त्या कोल्ड चेन्स आपण एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतो आहोत. म्हणजे ज्याचा अर्थ असा की खेड्यामध्ये शेतकऱ्याचं दूध घेतल्यानंतर ते ताबडतोब थंड व्हावं आणि त्यातली बॅक्टेरियाची संख्या जी आहे दुधातली ती जी आहे ती 10 लाखाच्या आतमध्ये यावी. त्याचप्रमाणे दुधाचं जे MBR हे असतं मापन असतं ते सध्या जे आपलं 2.5 तासाचं जे मापन आहे ते जवळजवळ 6 तासापर्यंत जावं अशा पद्धतीने गोकुळ जे आहे ते नियोजन करत आहे. मग हे दूध थंड झाल्यानंतर ताबडतोब चिलिंग सेंटर किंवा डेअरीला यावं, तिथं प्रोसेसिंग होऊन मग ते मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये येऊन मग ते वितरित होण्याची आपली ही व्यवस्था आपण करत असतो. आता खेड्यात जे दूध गोळा होतं हे सहकारी क्षेत्रामध्ये होतं, शहरामध्ये म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी दूध आल्यानंतर त्याचं जे प्रोसेसिंगचं आहे तेही बऱ्याचशा ह्यांनी सहकारी क्षेत्रामध्ये चालतं. परंतु दुधाची वाहतूक त्याच्यानंतर शहरांमधलं जे दुधाचं वितरण आहे हे जवळजवळ संपूर्णपणे प्रायव्हेटच्या ताब्यामध्ये आहे. आता ह्याच्यामध्ये काय झालंय की गेले सर मी एक सेकंद आपल्याला थांबवतो, फक्त एक सेकंद आपल्याला थांबवतो कारण रोकटोकच्या माध्यमातून या दोन्ही घटकांमध्ये संवाद होऊ शकतो. प्रकाश नायकल, आता घाणेकर साहेब तुमच्या समोर आहेत, एका मोठ्या संघाचे ते व्यवस्थापकीय संचालक आहेत ज्याच्याशी तुमचा संबंध येतो, काय नेमक्या तुमच्या अडचणी तुम्ही थेट त्यांना तुमचा सवाल तुम्ही विचारू शकता? घाणेकर साहेबांना माझा थेट सवाल असा आहे, मागील 6 वर्षात त्यांच्याकडे जर काही डिटेल्स असतील आत्ता तर ते सांगावं फक्त की 6 वर्षामध्ये दुधाचे दर किती रुपयाने वाढले आणि 6 वर्षात आमच्या किरकोळ विक्रेत्यापर्यंत किती कमिशन दिलं एवढंच त्यांनी सांगावं, सगळं पिक्चर ओपन क्लिअर होईल. गाडगर साहेब बोला. नायकल साहेब, याच्यामध्ये असं आहे की ह्या पैशाचा जे काही कमिशन तुम्ही मागताय याचा संबंध हा टर्नओव्हरशी आहे आणि
दुग्ध व्यवसाय काय कुठलाही व्यवसाय कुठलाही बिझनेस करत असताना जोपर्यंत टर्न ओव्हर वाढत नाही तोपर्यंत आपलं उत्पन्न वाढत नाही. आता साखर कारखाना 1200 टनाच्या वरच केला जातो, कोणी 100 टनाचा साखर कारखाना करत नाही. तसंच दुग्ध व्यवसायामध्ये प्रत्येक घटक जो आहे, मग तो अगदी बारीक सारीक दूध डिलिव्हरी करणारा मुलगा असो, दूध विक्रेता असो, किंवा आमच्यासारख्या या मोठमोठ्या ज्या डेऱ्या आहेत त्या असोत. कोणी उद्या जर म्हटलं मी 1000 लिटरची डेअरी नफ्यामध्ये चालून दाखवू शकतो तर ते सध्याच्या काळात शक्य नाही. म्हणजे हळूहळू जे चित्र बदलत जाणार आहे आपल्या देशामध्ये, कारण परत तसंच झालेलं आहे की ज्या मोठ्या डेऱ्या आहेत त्याच डेऱ्या सेवा देत असताना एकीकडे ग्राहकाला योग्य दरामध्ये आणि दुसरीकडे शेतकऱ्याला पण चांगला दर, अशी ही तारेवरची कसरत आहे. त्याच्यामध्ये मग तुम्ही विक्रेते असा, आपण डेअरी चालवणारे लोक असू किंवा डेअरी चालवणाऱ्या सहकारी संस्था असतील, हे सगळेच जे आहेत मधले लोक यांना कमीत कमी दरामध्ये ह्या सेवा पुरवण्याचं आपल्या अंगी बाळगावं लागेल. आणि कमीत कमी दरात जर आपल्याला सेवा द्यायच्या असतील तर आपल्याला आपला टर्न ओव्हर वाढवावा लागतो. होतंय काय की आता जसं ज्वेलरीची दुकानं आपण बघितली, एकाच रस्त्यावर 10 ज्वेलरीची दुकानं होतात, एकाच रस्त्यावर 10 स्टेशनरीची दुकानं होतात. तसं आपल्या दुधाचं झालंय की आज मुंबईमध्ये जवळजवळ 250 विक्रेता म्हणजे 250 कंपन्या छोट्या मोठ्या ह्या दूध विकायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या अर्थव्यवस्थेवर तो ताण येतो आणि त्यामुळे मग हे कमिशन वाढीचा जो मुद्दा आहे तो वारंवार पुढे येतो. म्हणजे पुष्कळ लोक मोठ्या प्रमाणावर जर कमी क्वांटिटी घेऊन जर फिरायला लागले आणि ते विकायचा प्रयत्न करायला लागले तर ते जे अर्थव्यवस्था असते ती बिघडून जाते. आणि म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येकाने जास्तीत जास्त दूध विक्री करण्याचा जर प्रयत्न केला आणि आपला टर्न ओव्हर वाढवला तरच ते फायद्यात जाणार आहे. मला आता समजा कमिशन वाढून दिलं, गोकुळने वाढून दिलं, महानंदाने वाढून दिलं, म्हणजे आम्ही कमिशन वाढून दिलं नायकल साहेबांना, परंतु उद्या सुद्धा तुम्ही 1-2 वर्षानंतर 3 वर्षानंतर म्हणणारच आहे की आमचं कमिशन वाढवा, कारण लो टर्न ओव्हर मध्ये तुम्हाला हे हा व्यवसाय जो आहे तो परवडणार नाही. प्रत्येकाने आपला व्यवसाय वाढवायचा आहे, व्यवसाय वाढवा असा उपाय त्याच्यावरती तुम्हाला सांगतो. सगळं म्हणणं मला पटलं, हे तुमच्या डेअरीचं एकूण मॅनेजमेंट किंवा इतर सगळ्या गोष्टी पटल्या मला. प्रश्न असा आहे माझा जो होता त्याला आपण काय उत्तर दिलं नाही शेवटी. माझं म्हणणं एवढंच आहे, किरकोळ विक्रेता जो आज तुमचा जे काय करोडोचा टर्न ओव्हर, जी भाषा आपल्या भाषेत बोलतो मी, टर्न ओव्हर हा जो काय मिळवून देणारा वर्ग जो आहे त्याची दखल आपल्या डेअरीकडे आहे का? ते 6 वर्षातला मी डिफरन्स तुम्हाला विचारला, डेअरीने किती दरवाढ केली, शेतकऱ्याला त्याचा आनंद आहे आम्हाला, आम्ही त्यासाठीच करतो, परंतु त्या याच्यामध्ये आम्हाला किती मिळालं? साहेब फक्त 30 की 40 पैसे फक्त 6 वर्षात बघा तुम्ही कसं परवडणार. बाकी सगळे खर्च वाढले, दर वाढले, पण किरकोळ विक्रेता जो आज तुमचा करोडोचा टर्न ओव्हर जो चालवतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही हो. बघा तुम्ही काढून किरकोळ विक्रेत्यांची संख्या बघा, त्याचा टर्न ओव्हर बघा. आपण विचारूयात, माझ्याकडे वेळ फार थोडा राहिला आहे. आता गाडकर साहेब काय काय म्हणाल आपण की सर्वसामान्य जो खरा तळागाळातला माणूस आहे त्याला पैसे मिळत नाहीत असं त्यांचं म्हणणं नाही. मला त्यांना बरोबर आहे, मला त्यांना एकच सांगायचं आहे की प्रत्येकाला त्याच्या मेहनतीप्रमाणे त्याचा मेहनताना मिळाला पाहिजे आणि हे करत असताना ग्राहकाला सुद्धा योग्य दरात तो माल मिळाला पाहिजे. कारण जर आपण ग्राहकाला योग्य दरात माल पुरवू शकलो नाही तर उद्या मार्केटमधनं आपली पिछेहाट होणार. तर आपण सगळेजण जे आहोत, मग तो विक्रेता असेल, दूध डिलिव्हरी करणारा असेल, छोट्या मोठ्या सगळ्या डेऱ्या असतील, आपण एकाच बोटीमध्ये आहोत हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. कारण आपण आपापसात भांडून अशा प्रमाणे जर करत राहिलो तर शेतकऱ्याला तरी कमी दरात मिळेल. एक मला त्यांना सतत असं म्हणायचं आहे की 95 पासून ते काम करतायत. अनेकदा त्यांनी आवाज उठवला पण अशी म्हणजे अगदी दूध बंद करू किंवा अशी भाषा त्यांनी कधीच केली नव्हती. पण नाईलाजाने त्यांना करायला लागते कारण काहीच मिळत नाही, थोडंफार तरी मिळालं पाहिजे असं त्यांनी. चव्हाण साहेब ह्याच्यामध्ये जे बेसिक प्रश्न आहेत काय झालेलं आहे, उदाहरणार्थ 4 लेयर्स निर्माण झालेले आहेत. तर जेवढे लेयर्स कमी असतील तेवढं साहजिकच त्यांना कमिशन सुद्धा जास्त. अगदी खरे, माझ्याकडे फार कमी राहिली. मला आपल्याला वैशाली नागवडे तुमच्याकडे यायचंय. वैशाली नागवडे, राजू शेट्टीने मगाशी महानंदाच्या बाबतीत जे एकूण सगळे आरोप केले तर काहीसा भ्रष्टाचार किंवा काहीसा ढिसाळपणा, नियोजन नाही, आणि सगळ्यात महत्वाचं शेजारच्या राज्यांमधले दूध संघ जर इतकं चांगलं काम करू शकतात आमच्याकडे का हा सगळा त्रास. मी सर फक्त आधीच्या मुद्द्यावर जाऊ इच्छिते. आता घाणेकर साहेबांनी जे सांगितलं की 4 लेयर आहेत, आमचं दूध डिस्ट्रीब्युटरकडे जास्त, डिस्ट्रीब्युटरकडनं ते उपवितरकडे जातं, मग ते किरकोळ वितरकाकडे जातं आणि होम डिलिव्हरी बॉयकडे जातं. त्याच्यामुळे हे लेयर वाढलेले आहेत. आणि किरकोळ विक्रेता असेल किंवा आमचा वितरक असेल उपवितरक, हा एकाच ब्रँडचं दूध विकत नाही.
नाही, हा अनेक ब्रँडचं दूध विकत असतो आणि त्याच्यामुळे जो ब्रँड त्यांना जास्त कमिशन त्या ब्रँडकडे ते तेव्हा तेव्हा वळतात, अशी पण भूमिका काही माध्यमातून वितरकांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे एकतर राज्य शासनानं जसं आता खरेदीच्या दरावर बंधन घालायचं ठरवलंय तसं विक्रीच्या दरावर सुद्धा बंधन घालावं, कारण आम्ही जर 38 रुपये रेट ठेवला तर काही खाजगी हे 42 आणि 45 तर खाजगीला पण हे नियम घालावेत आणि आमची एमआरपीची किंमत आहे ती फिक्स असावी, मग ती आम्हाला जी असावी ती खाजगीलाही असावी आणि त्याचं कंपल्शन राज्य शासनानं पुढाकार करून घ्यावं आणि कमिशन जे तिथं द्यायला पाहिजे वेगवेगळ्या लेअरला याच्यासाठी एक अभ्यास समिती नियमावी, जसं घाणेकर साहेबांनी सांगितलं 4 लेअर आहेत, कोणाला किती पैसे मिळावेत, जसे नियम आम्हाला लागू, नियम सगळ्यांसाठी सारखे प्रायव्हेट नाही, नियम जसे कॉपरेटिव्हला लागू होतात तसे प्रायव्हेटला पण व्हायला पाहिजे. मी राजू शेट्टींच्या मुद्द्याकडे येते, त्यांनी खासगी प्लांट चालवलेला आहे, माझ्या माहितीप्रमाणे ते दुधाच्या क्षेत्रात होते, तिथेही त्यांची काय अवस्था आहे हे त्यांना चांगलं ज्ञात आहे, ते देऊ शकले का दुधाला दर, हाही प्रश्न मला त्यांच्याकडे न्यायचा आहे. दुसरं त्यांनी आता महानंदाच्या बाबतीत सांगितलं, मी सुरुवातीलाच सांगितलं की महानंद संस्था असेल किंवा कुठलीही सहकार संस्था असेल, ही कुठल्या पक्षाची संस्था नसते. आज मी गाईच्या दुधाला 23 रुपये भाव देतो. कुठलीही राजू शेट्टी ठीक आहे, कार्यक्रमाची वेळ ताई संपत आली, मला राजू शेट्टी तुमच्याकडे यायचंय. राजू शेट्टी तुम्हालाही दर द्यायला जमलं नाही असं त्या म्हणतायत, पण राजू शेट्टी हा कष्टकऱ्यांचा आवाज आहे, शेतकऱ्याचा आवाज आहे, दूध उत्पादकाचा देखील तो आवाज होईल का, तुम्हाला जमलं नाही दर द्यायला असं त्या म्हणतायत, पण आता या सगळ्या मुद्द्यावरती तुमच्या तुम्ही ज्या सरकारसाठी भांडला ते सरकार आहे, तुम्ही या सरकारची भांडाल का, तुम्हाला द्यावं लागेल जी, एक मिनिट द्या. नाही मी सरकारच्या विरोधात भांडेनच, परंतु माझ्यावर जो का अन्याय झालाय मी तुम्हाला सांगतो, मला जमलेला नाही अशातला भाग नाही. आजही मी गाईच्या दुधाला 23 रुपये 50 पैसे 3.5 पट आणि 8 SNF देतो, त्यामुळे मला जमलेलं नाही असं कुणी म्हणायचं काय कारण नाही. मला ह्याच्यात एकच म्हणायचं, त्यांनी जो आरोप केला की आत्ता सुचलं का, माझं म्हणणं आहे आम्ही पॉझिटिव्ह थिंक करतो, मागचं सरकार त्यांच्या विरोधी सरकार होतं, त्यांना तिथेही भांडावं लागलं, आज सरकार त्यांचं असताना सुद्धा त्यांना भांडण्याच्या भूमिकेत राहायचं, हीच त्यांची भूमिका. याचा अर्थ फक्त भांडून निवडून यायचं का, भांडणा म्हणजे मत ही फक्त सरकारसाठी भांडला, त्या सरकारमध्ये पण तुम्हाला भांडायला लागतं असं त्या म्हणतात. उत्तर द्या, आपल्याला कार्यक्रमाची वेळ संपली, राजू शेट्टी आपण उत्तर द्या. नाही भांडावं लागणारच आहे, कारण शेवटी सरकारी सरकार असतं, सगळ्यांचं असतं, आणि दूध उत्पादक हा एक घटक आहे, ग्राहक हा एक घटक आहे, आणि आपल्याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मग ते कुठल्या का पक्षाचं असे ना, आणि सरकारनं मदत करावी यासाठी भांडावं लागतं. 2 दिवसापूर्वी आपल्या नेतृत्वाखाली एक्सपोर्ट ड्युटीचा इन्सेंटिव्ह सोलापूरला दूध प्रसिद्ध घेतोय 26 तारखेला. अगदी कार्यक्रम संपता एक मुद्दा उपस्थित झालाय कार्यक्रम संपता एक मुद्दा उपस्थित झालाय ताई, मला कार्यक्रम संपवायचा, अगदी थोडक्यात आपण. सर, आदरणीय पवार साहेब देशाचे अग्रिकल्चर मिनिस्टर असताना पावडर एक्सपोर्ट करायला त्यांनी 5% इन्सेंटिव्ह दिलं होतं आणि गेल्या 9 जुलै 2014 हे इन्सेंटिव्ह केंद्र सरकारनी बंद केलेला आहे. माझी राजू शेट्टींना ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती राहील की हा इन्सेंटिव्ह 5% वरून 10% केंद्र शासनाला करायला लावावा आणि राज्य सरकार. राजू शेट्टी आपण हे कराल का? नाही, त्यासाठी मी गेल्या 6 महिन्यापासून प्रयत्न करतोय. आता खरं तर ते खडसे साहेब असते तर त्यांना सांगायला पाहिजे होतं, परंतु ही गोष्ट खरी आहे, ताई म्हणतात ते बरोबर आहे, इन्सेंटिव्ह द्यायला पाहिजे आणि आता 10% देऊनही चालणार नाही, 15% द्यायला पाहिजे तर कुठं आपला स्टॉक कमी होईल. शेट्टी साहेब अगदी खरं, ताई ताई माझ्या कार्यक्रमाची वेळ ताई माझ्या संपली आहे, पण सतत सातत्यानं अनेक प्रश्नांचा आम्ही वेध घेतो, तसं या प्रश्नाचाही आज आपण वेध घेण्याचा प्रयत्न करा. वेळाभाव आपल्याला थांबावं लागत असलं तरी दूध ही जशी ताकद आहे तशी त्या दुधाच्या एकूण सगळ्या अर्थकारणातून मिळणारा पैसा ही देखील फार मोठी ताकद आहे आणि ती हळूहळू कमी होत चालली आहे, त्यामुळं सगळ्यांना एकत्र येऊन ही ताकद वाढवायला लागणार आहे आणि पुन्हा एकदा धवल क्रांती कसं खऱ्या अर्थानं आपल्याला म्हणता येईल अशी परिस्थिती निर्माण सगळ्यांना मिळून करावी लागणार आहे. आपण सर्व मान्यवर या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, आपले मनपूर्वक आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Z24 हाय कॉल पुढे. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.